नमस्कार, मी सरिता आपली सर्वांची रुचिरा डेली चेस फूड मध्ये मनापासून स्वागत करते. आज आपली रेसिपी ह्या भोपळ्यापासून करायची आहे. याला काशी भोपळा म्हणतात, डांगर भोपळा म्हणतात किंवा लाल भोपळा देखील म्हणतात. ह्या भोपळ्याची आपल्याला गोड अशी दशमी करायची आहे. हा 200 ग्राम भोपळा घेतलेला आहे. भोपळा खिसून न घेता साल काढण्यासाठी हा भोपळा मी कुकर मध्ये शिजवून घेणार आहे. कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हा भोपळा ठेवूया. कुकरच्या भांड्यामध्ये घातलेला भोपळा हा कुकरमध्ये ठेवलेला आहे. आता कुकरला आपण 2 शिट्ट्या करून घेऊया. भोपळा हा कुकरमधून काढलेला आहे, तो या प्लेटमध्ये काढून घेते. भोपळा शिजवल्यामुळे याची साल आपल्याला लगेच काढता येते आणि भोपळा देखील वाया जात नाही. पहा, खिसायला वेळ लागतो आणि जर साल कच्चा असताना काढलं तर भोपळा सालीला भरपूर चिकटतो. शिजवून काढल्यानंतर साल लवकर निघते आणि भोपळाही आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतो. सालीला अजिबात भोपळा लागत नाही. हा भोपळा या बाऊलमध्ये घालून घेऊया. यात आता अर्धी वाटी मी गुळ घालून घेत आहे. 200 ग्राम भोपळा होता, त्यामध्ये मी अर्धी वाटी गुळ घालून घेतलेला आहे. गुळ हा पूर्ण भोपळ्यामध्ये आपल्याला एकजू करून घ्यायचा आहे. गुळाचे खडे आपल्याला गरम भोपळ्यामध्येच पगळून घ्यायचे. कुकरमधून काढल्या लगेच आपल्याला ही क्रिया करायची आहे, कारण भोपळा थंड झाल्यानंतर गुळ मिक्स करायला वेळ लागेल. गरम भोपळा असताना त्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही एकजीव करायला आपल्याला वेळ कमी लागतो. या मिश्रणात आता 1/2 चमचा वेलदोड्याची पूड घालून घ्यायचे. जायफळ देखील थोडंसं किसून घालूया. दसमी चवीला एकदम चांगली लागते. 1 चमचा तूप घालून घ्यायचं. अगदी किंचित मीठ घालून घ्यायचं. घातलेली जिन्नस एकजीव करून घेऊ. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ यात मावेल तेवढंच घालायचं आहे, त्यामुळे किती वाटी लागेल हे आता सांगता येणार नाही आहे. कसं मावेल तसं थोडं थोडं पीठ घालून घेऊया. या मिश्रणामध्ये पीठ मिक्स करून घेऊ. आणखीन थोडं पीठ घालून घेऊया, कारण वरून आपण पाणी घालणार नाही आहे. मावेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे, त्यासाठी अगदी थोडं थोडं पीठ मिक्स करायचं. मोठ्या वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं होतं, ते पूर्ण पीठ घेतलेलं आहे. दूध किंवा पाणी यामध्ये काहीही घातलं नाही आहे. तयार केलेल्या मिश्रणामध्येच पीठ मळून घ्यायचं. भिजवून ठेवायची गरज नाही आहे, गरम पातळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ताबडतोब दशमी करायला सुरुवात करायची. दशमी करण्यासाठी पोलपाट घेतलेलं आहे. एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेतलंय. तयार केलेल्या पिठातून छोटा गोळा घेतला, गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. पोलपाटावर देखील थोडंसं पीठ भरभरून घ्यायचं आहे. गोल थोडी जाडसर अशी दशमी लाटून घ्यायची. दशमी म्हटल्यानंतर जाड असते, खूप पातळ लाटायचं नाही आहे. पहा, गोल गरगरी जाड अशी दशमी लाटून घेतलेली आहे. ही तव्यावर टाकून आता आपण भाजून घेऊया. दशमी करताना तवा गॅसवर ठेवलेला होता, त्यावर दशमी टाकून घेऊ. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे, त्यावर दशमी टाकून शेकून घ्यायची. फुगायला सुरुवात झाली की बाजू पलटून घ्यायचे. कपड्याच्या सहाय्याने प्रेस करून चोहो बाजूनी चांगली भाजून घ्यायची. खूप खरपूस भाजायची नाही आहे, मऊसरच ठेवायची आहे. दोन्ही बाजूनी मस्त भाजून झालेली आहे, काढून घेऊया. पिठाचा गोळा घ्यायचा, पहिल्याप्रमाणेच आपल्याला सर्व दशम्या करून घ्यायच्या. पहा, एकूण 6 दशम्या झालेल्या आहेत. ह्या दशम्या अतिशय मऊसर आहेत, साजूक तुपाबरोबर देखील खाऊ शकतो किंवा गोड तिखट कॉम्बिनेशन आपल्याला आवडत असेल तर शेंगाच्या चटणीबरोबर देखील दशमीची चव अतिशय चांगली लागते. पीठ मळताना आपण याच्या दुधाचा किंवा पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे ह्या 5-6 दिवस अगदी चांगल्या राहतात. प्रवास करताना देखील तुम्ही ह्या दशम्यासोबत घेऊन जाऊ शकता. ही दशमीची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा. कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. पुन्हा आपण भेटूया अशाच हेल्दी रेसिपीसह. कायम स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद. अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.